नमस्कार मेधाज रेसिपीज यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता बाजारामध्ये सगळीकडे सीताफळ दिसायला लागली आहेत, तर आज आपण सीताफळाची रबडी कशी करायची आहे ते बघणार आहोत. साहित्य बघूया. 1.5 लिटर फुल फॅट मिल्क, 300 ml कंडेन्स मिल्क, 3 सीताफळं ही साधारण अर्धा किलो आहेत, 1 चिमूटभर केशर, 3 चमचे बदामाचे तुकडे, 1/2 चमचा वेलची पावडर, 3 चमचे पिस्त्याचे तुकडे. सीताफळाच्या मी बिया काढून घेते. सगळा गर काढून घेऊया. आपला गर सगळा व्यवस्थित काढून झालाय. दूध मी तापत ठेवलंय, निम्मे होईपर्यंत मी ते आटवून घेणार आहे. दूध आटवताना कायम जाड बुडायची कढई किंवा निर्लेपची कढईच वापरायची आहे. पसरट भांड ठेवलं तर दूध लवकर आटत. कढईला आलेली साय मी नीट मिक्स करून घेते. दूध सतत हलवायचे आपण, जेणेकरून ते खाली लागणार नाही. दूध आपलं निम्मं आटलंय. मी आता त्यात केशर घालते, वेलदोडा पावडर, थोडे बदामाचे तुकडे, थोडे पिस्त्याचे तुकडे आणि कंडेन्स मिल्क. सगळे नीट मिक्स करून घेऊया. आपलं दूध छान आटलंय, आता आपण ते गार करून घेऊया. दूध छान गार झालंय, आता आपण त्याच्यात सीताफळाचा पल्प मिक्स करून घेऊया. सगळं नीट मिक्स करून घेते. आपली सीताफळ रबडी सर्विंग साठी तयार आहे. सीताफळ रबडी काढून घेऊया.
घालून थोडे बदामाचे तुकडे, थोडे पिस्त्याचे तुकडे, आपली सीताफळ रबडी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा आणि मेधाज रेसिपीचा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।